जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पांचवा दिवस आहे आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत। ठिकठिकाणी सकाळी उपोषण सुरू झाले आहे। मी सध्या मुंबईच्या घाटकोपर अमृतनगर परिसरामध्ये या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लाक्षणिक साखळी उपोषण ठेवण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की सिद्धी गणेश मंदिर भटवाडीच्या बाहेरच हे सगळे जे मराठा समर्थक आहेत आंदोलक आहेत ते आता या ठिकाणी घोषणाबाजी करतात। अमोल मातेले या ठिकाणी बसलेले आहेत, त्यासोबतच माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। आपण या सगळ्यांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण ही सगळी दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आम्हाला सांगा बाबा की या ठिकाणी आंदोलन तुम्ही करताय, साखळी लाक्षणिक उपोषण करताय, मागण्या तुमच्या सगळ्यांच्या काय काय आहेत आणि ज्या पद्धतीने आंतरवली सराठीमध्ये आजचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा, प्रकृती खालावते, सरकारकडून बोललं जात आहे की आम्ही हवी ती मदत करू, आरक्षण देऊ, वाटतं तुम्हाला आरक्षण मिळेल? सरकार आतापर्यंत जे टाळाटाळ करत आलंय त्यासाठी मनोज जरांगे पाटील सरांनी आता उग्र असं हे आंदोलनाचं आपण स्वरूप बघितलं कसं उग्र होत चाललेलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये जिथं जिथं सकल मराठा समाज आहे तो आता खऱ्या अर्थानं मोठ्या आक्रोशाने उभा राहत आहे आणि सरकारला आता जाग आली पाहिजे आणि मराठी सकल मराठी समाजाला त्यांनी कसल्याही पराशित आरक्षण दिलं पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या संख्येने आरक्षण उपोषण चालू आहेत। आज या ठिकाणी घाटकोपर भटवाडी भागातील सिद्धी गणेश मंदिरामध्ये साखरी उपोषण चालू आहे। आमची मागणी एकच आहे की आता तरी सरकारने जागा झालं पाहिजे आणि आमच्या मराठी समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, कारण याच्यानंतर जी पुढची पिढी आहे जी त्या पिढीला तरी ह्या आरक्षणाचा लाभ होईल, नक्कीच पिढीला आरक्षणाचा लाभ होईल। इतर काही नेते या ठिकाणी बसलेले आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। वारंवार ज्या पद्धतीची मागणी होते आरक्षण मिळायला पाहिजे, पण गुणरत्न सदावर्तेची जी भाषा आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते म्हणतात की जर आरक्षण मिळालं तर मी देखील उपोषण करणार, कोर्टामध्ये जाणार, आरक्षण देऊ मिळूच शकत नाही असं ते वारंवार सांगतात। फालतू माणूस हे होतं, त्याला म्हणा तुला काय करायचं तू कर, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अशा फालतू माणसा विषय आहे ना, त्याच्यात हिंमत असेल ना त्यांनी इथे येऊन दाखवा, मग दाखवा आम्ही मराठा काय ते, आम्ही आजपर्यंत लय गप बसलो पण इथून गप असणार नाही आणि त्या सदावर्त्याचा एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही। खऱ्या बापाचा असेल तर त्यांनी इथे येऊन दाखवावं, नंतर काय बोलायचं बघू, मग आम्ही काय बोलायचं ते। नक्कीच आपल्यासोबत अमोल मातेले आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। अमोलजी, ज्या पद्धतीनं हे आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं लोन पेटतं आहे, सरकारची गोची होणार येत्या काळामध्ये? नाही, सरकार ही मराठ्यांची चक्क फसवणूक करत आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही 30 दिवसात आरक्षण देऊ, आमचे मराठा क्रांती मोर्चाचे जे उपोषणकर्ते आहेत मनोज जरांगे पाटील साहेब यांनी तुम्ही 40 दिवस घ्या, 41 दिवसानंतर त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे, अद्यापर्यंत कुठेही वाटाघाटी झालेली नाही आहे। या आरक्षणाची व्याप्ती जर वाढवायची असेल तर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमत आहे, राज्यसभेत देखील बहुमत आहे आणि हे आरक्षणाची व्याप्ती अशा पद्धतीने वाढवून राज्यघटनेमध्ये ते राज्यघटना दुरुस्ती करावी लागेल, दुरुस्ती केल्यानंतर मराठ्यांना जे काही आरक्षण पाहिजे ते मिळू शकतं। आता जी आमची मागणी आहे कुणबी समाजामध्ये आमचा समाविष्ट करा, ही देखील जास्त मागणी आहे आणि ती शासन स्तरावर होऊ शकते, पण शासनाची मानसिकता नाही आहे। मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री एक बोलतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आरक्षणाचं लोन पसरत आहे। पुढल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसेल की मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मराठे उठणार नाही। आज आम्ही घाटकोपर या ठिकाणी सकल क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाची सुरुवात केलेली आहे, अशीच पुढे तेवत राहील आणि उपोषण मिळेपर्यंत हे कायम राहील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। ते आपण ही सगळी दृश्य पाहतोय, या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जात आहे। जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ याचा नारा या ठिकाणी दिला जात आहे, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जातात आणि महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या पॉकेटमध्ये अशाच पद्धतीनं आता लाक्षणिक उपोषण होतं आहे। सरकारवर दबाव तयार होणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची भूमिका नेमकी काय असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल। कॅमेरा पर्सन रवी साकरकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।